आज आपण सेतू अभ्यासक्रम आठवी विज्ञान यामधील दिवस चौथा पाहणार आहोत. प्रश्न आहे, खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. पाण्याचे आकारमान कोणत्या तापमानाला सर्वात कमी असते? तर 4 डिग्री सेल्सिअसला पाण्याचे आकारमान हे सर्वात कमी असते. 1 लिटर पाण्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम एवढे आहे, तर पाण्याची घनता किती? 1 किलोग्रॅम प्रति लिटर ही पाण्याची घनता असेल. पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीमध्ये पाणी वाहून नेणारे नळ फुटतात? पाण्याच्या असंगत वर्तनामुळे थंड प्रदेशामध्ये हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात. अतिथंड प्रदेशात नदी तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत का राहू शकतात ते स्पष्ट करा. 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा पाण्याचे तापमान कमी केल्यास त्याची घनताही कमी होऊन आकारमान वाढते. यामुळे अतिथंड प्रदेशामध्ये नदी तलाव गोठल्यावरही जलचर जिवंत राहू शकतात. पाण्याला वैश्विक द्रावक असे का म्हटले जाते? पाण्यामध्ये जवळपास सर्वच प्रकारचे पदार्थ विरघळतात, म्हणून पाण्याला वैश्विक द्रावक असे म्हणतात. एक बादली घ्या आणि तिच्यात पाणी भरा. त्यात पुष्कळ वेगवेगळ्या वस्तू टाका. पाण्यामध्ये कोणत्या वस्तू बुडतात आणि कोणत्या वस्तू तरंगतात याची यादी करा. रबर, पेन्सिल यासारख्या वस्तू पाण्यावर तरंगतात, तर कंपास, चमचे यासारख्या वस्तू या पाण्यामध्ये बुडतात.